झोपडी द माझ्या, तर ही आज अभ्यासणार आहोत. परंतु त्यापूर्वी एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोण होते आपण फक्त नाव ऐकतो, पण त्यांचं कार्य किंवा त्याची माहिती आपण कधी बघण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्याला एक ठराविक संत माहीत आहे, बरोबर, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील. परंतु हे जे आधुनिक काळातील संत आहेत, संत गाडगे महाराजांसारखे किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे, याविषयी आपण माहिती कधी बघण्याचा किंवा त्यांचं काय कार्य आहे? फक्त नाव ऐकतो, अभ्यासापर्यंत बघतो, बस त्याच्या पलीकडे आपण जात नाही. परंतु ह्या लोकांनी काय कार्य केलेलं आहे समाजासाठी, किंवा समाजाविषयी त्यांची तळमळ काय होती, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की स्वतःचं जीवन पूर्णपणे त्यांनी या समाजासाठी अर्पण केलेलं आहे. तर असेच हे श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव होतं माणिक बंडोजी इंगळे. तर हे आधुनिक काळातील महान संत आहेत आणि त्यांचे जे गुरु आहेत अडकोजी महाराज यांनी त्यांचं नाव बदललं आणि त्यांचं नाव तुकडोजी महाराज असं ठेवलं. आता हे तुकडोजी महाराज आपल्याला माहिती आहे की विदर्भातील आहेत, परंतु त्यांचा जरी विदर्भातमध्ये संचार असला तरी संपूर्ण देशभर हिंडून त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर या संतांनी जपानसारख्या देशामध्ये जाऊन तेथील लोकांना, सगळ्यांना विश्व बंधुत्वाचा संदेश सुद्धा दिलेला आहे. आणि त्यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पूर्ण कल्पना होती की आपला भारत देश आहे तो खेड्यांचा देश आहे, त्यामुळं या खेड्यांचा विकास झाला की आपोआप काय होणार आहे, राष्ट्राचा विकास होणार आहे. ही त्यांची दूरदृष्टी होती, ही त्यांची विचारसरणी होती. आणि त्याच ह्याच्यावरचा त्यांचा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता अतिशय प्रसिद्ध असलेला हा ग्रंथ. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की ग्रामविकासाच्या ज्या विविध समस्यांचा एक मूलभूत स्वरूपी विचार केलेला आहे आणि त्या कशा सोडवल्या पाहिजेत याविषयी उपाययोजना सुद्धा त्यांनी या ग्रंथामध्ये सुचवलेल्या आहेत. आणि त्या आजच्या काळाला धरल्या तर अतिशय उचित अशा आहेत. म्हणजे खेडे कसं स्वयंपूर्ण होईल याच्या दृष्टीने या उपाययोजना अतिशय परिणामकारक ठरलेल्या आहेत. तर त्यांना की त्यांचा एक खंजिरी भजन म्हणून एक प्रसिद्ध असा प्रकार होता, एक खंजिरी वाद्य असतं बघा असं, तर ते वाजवत ते काय करायचे, भजन करायचे आणि त्याद्वारे लोकांना थोडक्यात भजन मार्गदर्शन करायचे. थोडक्यात समाजाला ज्या भजनाद्वारे ते संदेश देत होते, समाजकार्य ते त्याद्वारे करत होते. हा भजनी खंजरी भजन प्रकार आहे तो त्यांचा फार प्रसिद्ध होता. तर राष्ट्रपती भवनामध्ये एकदा त्यांचं जे हे खंजरी भजन ऐकल्यानंतर आपले जे भारताचे राष्ट्रपती होते, पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना त्यावेळेस राष्ट्रसंत म्हणून संबोधलं आणि तेव्हापासून असते सगळ्यांचेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं झालं. की त्यांनी त्याशिवाय जी समाजामध्ये देवघोळेपणा होता किंवा ज्या जुनाट कालबाही अंधश्रद्धा होता त्या नाहीशा व्हाव्या म्हणून त्यांनी अविरत प्रयत्न केलेले आहे. म्हणजे ते आधुनिक काळातले संत होते, या समाजाला खरा मार्ग दाखवणारे ते संत होते. तर अशा या संतांची रचना आपल्याला यंदा मुलीच्या पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. तर सुरुवातीला आपण ही रचना बघूया आणि नंतर त्याचा भावार्थ आपण पाहणार आहोत. तर आधी आपण त्यांचा परिचय करून घेऊया. या झोपडीत माझ्या, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, माणिक बंडोजी ठाकूर, संत कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा अज्ञानी जनतेला वास्तव्ययुक्त भूमिकेतून
लोक शिक्षण देणारा त्यांचा ग्राम गीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो। आता या कवितेमध्ये काय आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे की सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख ह्या मानवी मनाच्या भावभावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून केले आहे। तर सुरुवातीला आपण कविता बघूया आणि नंतर भावार्थ बघणार आहोत। राजा सजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य घ्यावे या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। जाता तया महाला मज्जा व शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या। महाली मऊ बिछाणे कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। पाहून सौख्य माते देवेंद्र तो इलाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। अतिशय सुंदर रचना आहे। तर विद्यार्थी मैत्रिणी, आज आपण इथंच थांबणार आहोत। पुढच्या तासाला आपण या कवितेचा भावार्थ आणि या कवितेतून जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला संदेश दिलेला आहे थोडा आपण त्याचं विस्तारित स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत। तर आज इथंच थांबूया।